वट पौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त पूजाविधी आणि महत्व जाणून घ्या ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा ओळखली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवते व्रत आचरावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे चला जाणून घेऊया कधी आहे व्रत क्वट पौर्णिमा कधी आहे सावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे मात्र तसे करू नये असा सल्ला दिला जातो उत्तर भारतात पौर्णिमांत महिन्यात कृष्ण पक्ष आधी येतो आणि मग शुक्ल पक्ष दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात म्हणून उत्तर भारतात ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी मे एकोणीस रोजी वट सावित्री व्रत साजरे केले जात आहे आणि देशाच्या काही भागांमध्ये म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा हे व्रत पाळले जाईल यावेळी तीन जून दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ तीन जून दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्ती चार जून दोन हजार तेवीस सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी वटपौर्णिमा महत्व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटपौर्णिमा हे व्रत करतात यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्व आहे वट सावित्री व्रताच्या दिवशी वडाचे झाड म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते कारण या झाडाच्या पारंब्यांजवळ सावित्रीच्या मृतपतीचा मृतदेह सुरक्षित ठेवला होता तसेच वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे